आमदार निलेश लंके यांची महाराष्ट्र राज्य डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड. जगभरात कोरोनाने थैमान घातलं होतं. महाराष्ट्र ही कोरोनाच्या विळ्याकात सापडला होता. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आणि अनेक लोकप्रतिनिधींनी रुग्णांकडे पाठ फिरवली. परंतु या संकट काळात रुग्णांसाठी धावून येणारे आमदार कमी प्रमाणात पाहिले असाल. यातच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी रुग्णांना आधार दिला. बाळवणी या ठिकाणी शरद पवार आरोग्य मंदिर या नावाने कोविड सेंटर उभारले. एका आमदाराने ठरवले तर काही करू शकतो आणि राजकारणापलीकडे जाऊन जनहिताचे काम करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके. कोरोना काळात अनेकांना संकटकाळी धावून जाणारे लोकप्रतिनिधी आपण कमी प्रमाणात पाहिले असाल. अशातच महाराष्ट्रातील एक आमदार लोकांसाठी धावून आला. अहोरात्र आपल्या लोकांच्यासाठी काम करणारा आपली जबाबदारी असते. आपली माणसं अडचणीत आहेत. उपचार असेल, इंजेक्शन असेल किंवा अजून काही आरोग्याच्या समस्या असेल त्या ठिकाणी आमदार निलेश लंके तत्पर असायचे. कोविड सेंटरमध्येच निलेश लंके यांनी मुक्काम टोकला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. त्याचबरोबर निलेश लंके यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनने गौरव केला. कोरोना काळात दिलेल्या सेवेची आणि निलेश लंके यांच्या कार्याची जगाने दखल घेतली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून आमदार निलेश लंकेंना क्रीडा क्षेत्रातील जबाबदारी दिली. त्यांची महाराष्ट्र राज्य डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुणे येथे आमदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. याप्रसंगी सर्वांनी एकमताने असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष म्हणून आमदार निलेश लंके यांच्या नावाची घोषणा केली. शालेय स्तरापासून ते देशपातळीवर या खेळाचा नावलौकिक वाढवून ग्रामीण भागातील मुलांना संधी देण्याचा मानस यावेळी आमदार निलेश लंके यांनी बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी IAS अधिकारी चंद्रकांत दळवी यावेळी उपस्थित होते.